वर्ग सातवा विषय गणित घटक लसावी प्रस्तुत करते श्री नरेश सिद्धार्थ रामटेके विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदडी। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण लसावी पाहिले होते, आता यामध्ये आपण लसावी पाहू। तर लसावी म्हटलं तर लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य म्हटलं तर विभाज्य एखाद्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाते हे त्या संख्येचे विभाज्य समजू आपण। समजा आता आपण घेतलं दहा, दहाचे विभाज्य, दहाचे विभाज्य कोणते, तर दहा या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो, म्हणजेच दहाचा पाढा आपण ज्या प्रकारे लिहू शकतो, दहा एक, दहा पर्यंतने वीस, दहा तीस, दहा चाळीस, अर्थातच हे सर्व दहाचे विभाज्य झालेले आहे, म्हणजे दहाने या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजेच हे दहाचे विभाज्य आहे। तर याच पद्धतीनुसार आपण लसावी काढूया। तर समजा आपण एखादा उदाहरण घेतलं, सात, सात व नऊची लसावी काढा। तर आपण एकदम सोपी पद्धत आहे, सर्वप्रथम आपण सातचे विभाज्य लिहायचे, सातचे विभाज्य लिहिल्यानंतर तर सातचा पाढा विभाज्य म्हटलं तर पाढा पाढ्यातील संख्या, तर लिहू आपण सात एक सात, सात दोन चौदा, सात तरी एकवीस, सात चौ अठ्ठावीस, सात पाचा पस्तीस, सात सकून बेचाळीस, सात साती एकोणपन्नास, सात आठी छप्पन, सात नऊ त्रेसष्ट आम्ही समोर लिहू शकतो। आणि त्यानंतर नऊची लसावी काढणे आहे म्हणून नऊचे विभाज्य, नऊचे विभाज्य म्हणजे नऊचाच पाढा नऊ या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या लिहू, तर नऊचा पाढा नऊ एक नऊ, नऊ दोन अठरा, नऊ त्रि सत्तावीस, नऊ चौ छत्तीस, नऊ पाचा पंचेचाळीस, नऊ सक चौपन्न, नऊ सत्ता त्रेसष्ट, नऊ आठा बहात्तर। तर हे आपण सातचे विभाज्य आणि नऊचे विभाज्य लिहिलेले आहे। आता यामध्ये सामायिक विभाज्य पाहूया, सामायिक विभाज्य कोणकोणते आहेत, यामध्ये समान संख्या कोणकोणत्या आहेत, तर इथं आहे त्रेसष्ट आणि इथं सुद्धा त्रेसष्ट, त्रेसष्ट हा सामायिक विभाज्य आहे। समोर आपण लिहित गेले असते तर आणखी सामायिक विभाज्य आलेले असते, परंतु आता या ठिकाणी एक आहे म्हणून लहानात लहान जो सामायिक विभाज्य आहे त्यालाच आपण लसावी म्हणू, म्हणून सात व नऊची लसावी अर्थातच लघुत्तम सामायिक विभाज्य हे त्रेसष्ट आहे। अशा प्रकारे आपण विभाज्य पद्धतीने म्हणजे पाढा लिहून आपण त्याची लसावी काढू शकतो। तर आता आपण मूळ अवयव पद्धतीनुसार लसावी काढून पाहूया। समजा आपण घेतलं आता एखादा उदाहरण, बारा व पंधराची लसावी, तर आपल्याला सर्वप्रथम त्याचे मूळ अवयव लिहा लागेल, बाराचे मूळ अवयव लिहू, बाराचे मूळ अवयव लिहित असताना त्याच्या मूळ रूपात लिहिणे आहे म्हणून दोन्ही भाग जातं, साईन दोन्ही बारा, परत दोन गुणिला सहा सुद्धा दोन्ही भाग जातो म्हणून तेत्रिक सहा। आता ह्या सर्व मूळ संख्या आहेत, म्हणजे याचे पुन्हा आपण मूळ संख्यामध्ये रूपांतर करू शकत नाही। त्यानंतर आहे दुसरे पंधरा, पंधराला मूळ अवयवात लिहू आपण पाच त्रिक पंधरा। आता पाचही मूळ संख्या आणि तीनही मूळ संख्या आहेत, तर यामध्ये सामायिक संख्या पाहू, सामायिक संख्या कोणकोणती आहे, तीन आहे, तीन व असामायिक संख्या,
असामायिक संख्या मध्ये 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणून लसावी बरोबर सामायिक संख्या गुणिले असामायिक संख्या। आता या दोघांचे आपण गुणाकार करूया, सामायिक संख्या 3 व असामायिक मध्ये 2 गुणिले 2 गुणिले 5, तर याचा गुणाकार केला तर 3 गुणिले 6 6 गुणिले 12 12 5 60, अर्थातच त्या 12 व 15 ची लसावी ही 60 येणार। आपण या पद्धतीने सुद्धा आपण लसावी काढू शकतो। मगाशी आपण विभाज्य पद्धतीने काढली पाड्याद्वारे व आता ही मूळ अवयव पद्धतीने आडवी मांडणी करून उदाहरण पाहिले, या पद्धतीने सुद्धा आपण लसावी काढू शकतो। आता यानंतर आपण उभी मांडणी करून पाहूया। उदाहरण घेतो मी 10 15 व 20 या संख्येची लसावी काढा, तर आपण उभी मांडणी करून आपण त्याची लसावी काढूया। 10 15 व 20 यांचे मूळ अवयव पाडून त्यांना भागाकार देऊन, तर सर्वप्रथम 10 ला 15 ला 20 ला अशी कोणती संख्या की त्या मूळ संख्याने भाग जाईल, तर दोन्ही भाग देऊन पाहू। दोन्ही भाग दिले तर 5 2 10 इथं जात नाही, म्हणून ही जशी तशी संख्या घेऊया। आता इथं जात आहे तर इथं किती होतील, 10 10 2 20। आता 5 ने भाग देऊ कारण की सर्व 5 ने भाग झालेल्या संख्या आहेत, 5 1 5 5 3 15 आणि 5 2 10। आता ह्या सर्व मूळ संख्या आल्यामुळे आता यांना कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, म्हणून लसावी काढत असताना हे सामायिक अवयव झाले आणि हे असामायिक अवयव म्हणजे उभ्या संख्येचा गुणाकार व आडव्या संख्येचा गुणाकार म्हणून त्याची लसावी होईल। तर उभ्या संख्येमध्ये 2 गुणिले 5 व आडव्या संख्येतील गुणाकार 1 गुणिले 3 गुणिले 2, अशा प्रकारे संपूर्ण संख्येचा गुणाकार केला तर 5 2 10 3 2 6 10 सक 60 10 15 व 20, म्हणून 10 15 व 20 यांचा लसावी हा 60 आहे। 10 15 20 यांचा लसावी 60 आहे। आपण हे उभ्या मांडणीने सुद्धा अशा पद्धतीने आपण काढू शकतो। यानंतर सराव संचातील उदाहरणे सोडवा। धन्यवाद।